समलैंगिक विवाहाबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका टाकण्यात आली होती. आज या याचिकेवर निर्णय घेण्यात येणार होता, पण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय संसद घेतील असं सांगितलं आहे. त्यावर सारथी ट्रस्टच्या मेंबर्सने प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी या निर्णयावर आपली निराशा व्यक्त केली आहे आणि संसदेला म्हटले आहे की LGBTQ एक सदस्य तुमच्या कमिटीमध्ये घ्या, जेणेकरून आमच्या काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला माहिती पडेल. आजचा जो निर्णय घेतलेला आहे आपल्या कोर्टांनी, त्यांनी डायरेक्ट संसदवर टाकून दिलेला हा जो निर्णय आहे. पण मी संसदला मी हे म्हणू शकते की आपले जो तुम्ही जो निर्णय घेऊन राहिले आहेत आपल्या कम्युनिटीबद्दल, समलैंगिक पुरुषांबद्दल, महिलांबद्दल, कुठेतरी तुम्ही, मला असं वाटत आहे की आमचे लोक पण तुमच्या संसदमध्ये असो, कारण तुम्ही ह्या ज्या आता योजना करत आहात, तुम्ही अजून एक कमिटी बैठक तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये त्या कमिटी बैठकमध्ये आमचंच एक LGBT कम्युनिटीचा एक सदस्य असला पाहिजे. तेव्हाच माहिती होईल तुम्हाला की आमच्या ज्या कम्युनिटीबद्दल जे प्रॉब्लेम आहे की त्यांना काय अधिकार पाहिजे त्यांच्याबद्दल पूर्ण तो सांगू शकतो. ऑफकोर्स मला आम्ही का आमचे कम्युनिटी आज खरंच आम्ही इतके होते की हा फैसला आमच्यामध्येच आलाच पाहिजे, पण आज मन तुटून गेलेलं आहे हा निर्णय. मैं प्रेसिडेंट हूँ सारथी ट्रस्ट का. सुप्रीम कोर्ट का जो भी आज फैसला आया है, थोड़ी सी निराशा ज़रूर हुई है अभी शुरू में, लेकिन जो भी फैसला आया है अभी हमको पूरा समझने की ज़रूरत है, क्योंकि बहुत शुरुआत है अभी. ये डिटेल में फैसला क्या है ये बहुत जल्दी समझ में आएगा, तो कुछ भी कमेंट अभी ठीक से देना मुझे नहीं लगता कि सही रहेगा. फिर भी जो भी अब तक समझ में आया है कि सुप्रीम कोर्ट ने बोला है कि सरकार फैसला करेगी, एक कमेटी बनाएगी और कमेटी फैसला करेगी कि सेम सेक्स मैरिज के लिए क्या करना चाहिए, तो ठीक है, हम जुडिशरी का सम्मान करते हैं और जो भी कमेटी बनेगी हम चाहते हैं कि हम में से भी कुछ लोग उसमें शामिल हो और उस कमेटी में हम सब बैठ के फैसला करें कि क्या होना चाहिए.